आंब्यांशिवाय उन्हाळी हंगाम अपूर्ण असतो आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वीपासूनच आपण त्याची वाट पाहत असतो, म्हणूनच आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. तुमच्यापैकी अनेक आंबा खाण्यापूर्वी ते 1-2 तास पाण्यात भिजवत असतील, पण यामागील कारण तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊ काय आहे कारण. आयुर्वेदानुसार आंबा खाण्यापूर्वी 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवावा, जेणेकरून तुम्हाला पोटाचा त्रास, मुरुमांची समस्या आणि इतर समस्यांना सामोरं जावं लागत नाही. यासोबतच आंबे पाण्यात भिजवून ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊ त्याचे फायदे. आंब्यांमध्ये फायटिक ऍसिड नावाचे घटक आढळतात, जे आपल्या शरीरात लोह, जस्त आणि कॅल्शियमचे शोषण करण्यापासून प्रतिबंधित करतं आणि आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतं. आंबे 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवल्याने अतिरिक्त फायटिक ऍसिड निघून जातं. आंब्यांमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि कीटनाशके वापरली जातात, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. आंबा भिजवून ठेवल्याने रासायनिक व कीटनाशकाचे प्रभाव कमी होतं. आंबा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतो, त्यामुळे अनेकांना पोटाचा त्रास होऊ लागतो. जर तुम्ही आंबे न भिजवता खाल्ले तर तुमच्या शरीर आणि चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या होऊ शकते. आंब्यांमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जास्त प्रमाणामुळे तुमच्या शरीराचं वजन वाढू शकतं. आंबे पाण्यात भिजत ठेवले तर जास्त प्रमाणात फायटोकेमिकलचे प्रमाण कमी होतं.